निरंजन डावखरे सर आमदार निवडणूक दाखवून जे संबंध कसे आले तर साहेब त्यांचे मोठे साहेब उपसभापती होते. त्या ज्यावेळी शिवाजी देशमुख सभापती असताना त्यांच्या दालनात मी बसलो होतो, साहेबांची जवळ मिळत होतो. त्यांनी ओळखून घेतले हे कोण भाऊ आहे, साहेबांनी सांगले हे कोणते. मग तिथून त्यांच्या माझे समज झाल्यानंतर तिथेच हे डावखरे साहेब आले होते आणि नुकतंच आमदारकी झाली होती आणि त्यांनी विचारलं होतं तर तुम्ही कुठं काम करता राय घर मोपाळा त्यांचा विधर्म भरा आणि या सगळ्या संस्थेचा अध्यक्ष आहे. तर मी सहित त्यांना विचारलं साहेब तुम्ही तर आमदार झाला आमच्या शाळेकडे निधी द्यावा अशी मी विनंती केली ना. तर मी आता नवीन जाईल तर तुमची काय अपेक्षा आहे, तर 5 कॉम्प्युटर मला दिले तर बरे पडले. त्यांनी लगेच म्हणजे लगेच म्हणलं आणि लगेच पत्र दिलं मला रायगड कल्याणकरांना फोन लावला का या माझ्या निधीतनं माझ्या अनुदानातनं त्यांना 5 कॉम्प्युटर द्यावा. माननीय निरंजन डावखरे साहेब तरुण तडपदार उमेदवार आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी असंच उत्तमोत्तम काम करत राहावं हीच माझी सदिच्छा आहे आणि आपल्या कोकण विभागातील सर्व पदवीधरांना एकत्र करून त्यांच्या प्रश्नांना हात घालून ते सोडवण्याचा पुढाकार घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. सरांशी बोलता बोलता ओघाने विषय निघाला आणि सरांसमोर एक प्रस्ताव अध्यक्षांनी टाकला की आमच्या या दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणासाठी संगणकाची उपलब्धता असणं आवश्यक आहे. तातडीने डावखरे सरांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि सन 2013-14 श्री बल्लाळ विनायक माध्यमिक प्रशाला व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय बालीसाठी 5 संगणक संच आणि 1 LCD प्रोजेक्टर आपल्याला दिला. गुरुग्राम पंचायत सारसोलीचे सरपंच मी श्री संतोष लक्ष्मण भोळ. या ठिकाणी आमच्या गावातील कुणबी समाजामधील लोकांनी समाज मंदिराची मागणी केल्यानंतर आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे साहेब यांच्या निधीमधून या ठिकाणी तटकरे साहेबांनी समाज मंदिरासाठी निधी मिळवून दिला. त्यानंतर या ठिकाणी ही वास्तू उभी राहिलेली आहे. या ठिकाणी मी डावखरे साहेबांना धन्यवाद देतो की या ठिकाणी ग्रामीण भागात या ठिकाणी 50 लोकांची वस्ती आहे, या लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी एक समाज मंदिराची आवश्यकता होती. डावखरे साहेबांनी निधी उपलब्ध करून या येथील लोकांची ती मागणी त्याच्यामुळं पूर्ण होऊ शकली. पुढील इथे आम्ही समाजमध्ये समाज महिन्यातून मिटिंग घेतो, भांडण संट आठवत आम्ही इथेच मिटवतो, लग्न कार्य आठवत या आम्ही समाजमध्ये लावतो, तसे विविध कार्यक्रम आम्ही ते करतो समाजात. माझा सरपंच म्हणून सरता कालावधी होता, त्यावेळेला या सवाणे ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला एक प्रशस्त सभागृह तुमच्या लोकवस्तीप्रमाणे पाहिजे आणि ती तटकरे साहेबांकडे आम्ही मागणी केली आणि त्या मागणीनुसार आदरणीय निरंजन शेठ डावखरे यांच्या निधीनं हा समोर प्रशस्त सभागृह त्यांच्या निधीमधून बांधला गेला. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जात असताना पाहतो तर निरंजनदादांच्या आमदार निधीमधून असेल हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यातून बरीचशी विकास कामं लोकोपयोगी कामं झालेली आहेत, सभामंडपं झालेली आहेत, काही योजना असतील, काही शैक्षणिक क्षेत्रातली कामं असतील, कुठे कम्प्युटर देणं असेल, कुठे शाळेला लागणाऱ्या काही इतर वस्तू असतील त्या निरंजनदादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. तिथे सवाणे भागामध्ये आपण आज ग्रामस्थांबद्दल बोललो, ग्रामस्थांकडे आपण त्यांचं मत मागितलं, त्यांच्या मतामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं की निरंजनदादांनी जे सवाण्यामध्ये आज हे सभामंडप उभं केलं त्याच्यासाठी 7.5 लाखाचा त्यांनी निधी उपलब्ध करून दिलं. कांटी असेल कांटीमध्ये त्यांनी सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला, किंवा इतरस्थ घोसाळे असेल, वाली असेल, किंवा भालगाव असेल, आराळी असेल, त्या सर्व भागामध्ये जिथे जिथे मला माहिती आहे म्हणजे जिथे जिथे मी भाईंसोबत किंवा साहेबांसोबत गेलो तिथे पाहिलं की निरंजनदादांनी केलेलं काम ह्या आज एवढा मोठा मतदारसंघ त्यांचा असतानासुद्धा कानाकोपऱ्यामध्ये या सवाणावालीच्या एक दुर्गम भागामध्ये त्यांचा निधी पोचला ही एक फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढा मोठा मतदारसंघ सांभाळत असताना आज एक युवक या कानाकोपऱ्यामध्ये पोचतो ह्याचा एक सार्थ मला एक युवक म्हणून अभिमान वाटतो. 2012 या कोकण पदवीधर मतदारसंघातनं मी निवडून आलो आणि सगळ्याच शिक्षकांच्या सगळ्याच मतदारांच्या वकील असतील डॉक्टर असतील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 6 वर्ष जवळपास या मतदारसंघामध्ये काम करण्याचा एक आगळावेगळा अनोखा असा
एक अनुभव मला या मतदारसंघामध्ये काम करताना भेटला आणि हा अनुभव घेत असताना या शिक्षण क्षेत्रामध्ये या पूर्ण कोकण पदवीधरमध्ये प्रत्येक जिल्हानिहाय जो प्रश्न आहे तो किती परस्पर वेगवेगळा आहे हेही जाणवलं. म्हणजे कुठल्या भागांमध्ये साकावाची मागणी असेल, कुठल्या भागामध्ये कम्प्युटर्सची मागणी आहे, तर कुठल्या भागांमध्ये बेसिक शौचालयाची मागणी आहे. आणि या सगळ्या गोष्टींची मागणी कमतरता असताना एक दर्जेदार शिक्षण या सगळ्या मुलांसाठी उपलब्ध करणं हे तेवढंच गरजेचं होतं. कारण शिक्षण हे पूर्ण क्षेत्र आपण विद्यार्थ्याला केंद्रबिंदू म्हणून मानतो आणि त्या विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानत असताना आपण हे शिक्षण सुविधा त्याच्यापर्यंत चांगल्या चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवू शकतो याच्यासाठी शिक्षकांना त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं, या बेसिक ॲम्युनिटीज उपलब्ध करून देणं आणि त्याच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त कुठल्याही कामाचा बोजा न टाकता फक्त शिक्षणावरच त्याचं लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी, तो येणारा आपला महाराष्ट्राचं भवितव्य कसं सक्षम होईल हे काम करण्याचं या क्षेत्रामध्ये अतिशय गरजेचं आहे. या दृष्टिकोनाने गेली 6 वर्ष मी या मतदारसंघामध्ये सातत्याने काम करतो आणि हे काम करत असताना जे वेगवेगळे अनुभव आले ते अतिशय आनंददायी आणि समाधानकारक राहिले. असाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा पुढच्या काळातही राहील असा विश्वास मला आहे आणि मला काम करण्याची परत एकदा आपण सगळेजण संधी द्याल असाही विश्वास मला आहे.